मी तेजश्री केतकर, सेव्हन राऊंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते. लग्नासाठी मुलं मुली योग्य वयाची झाली की पालक सतत मुलांच्या लग्नाचाच विचार करत असतात की माझ्या मुलाचा किंवा मुलीचा जोडीदार कसा असेल, तो असाच असला पाहिजे, त्याच्यात या क्वालिटीज असल्या पाहिजेत, आपलं जे घराणं आहे त्या घराण्याची शान आपला जावई किंवा आपली सून असली पाहिजे, अशा त्यांच्या कल्पना असतात किंवा असे त्यांचे विचार असतात. ते त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबर असतील, पण त्यांनी मुलांच्या मनाचा विचार केलेला असतो का हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत, असेच काही मुद्दे आपण डिस्कस करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपलं चॅनल सेव्हन राऊंड्स इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. आपण मुलांवर मालकी हक्क दाखवणं हे कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे. एका ठराविक वयापर्यंत आपण मुलांचे सर्व निर्णय घेणं हे योग्य असेल, पण लग्नासारखा जो निर्णय आहे हा मुलांनी स्वतःच घेणं आवश्यक आहे. पालक म्हणून आपल्याला फक्त त्यांना मदत करायची आहे. आपल्या मुलांमध्ये चांगले गुण कोणते आहेत किंवा कोणत्या गोष्टीत आपल्या मुलांनी विचार करणं आवश्यक आहे, कोणत्या गोष्टी सुधारणं आवश्यक आहे, याविषयी आपण मुलांना गाईड करणं आवश्यक आहे. कोणता जोडीदार तुझ्यासाठी योग्य असेल हे मुलांना सांगणं हे महत्त्वाचं आहे. त्यावर मुलांचे विचार काय आहेत हेही जाणून घेणं पालक म्हणून आवश्यक आहे. अशा प्रकारे जर आपण मुलांशी सुसंवाद साधला आणि मुलांच्या कलेने जाऊन आपण त्यांना त्यांचा जोडीदार शोधण्यासाठी मदत केली तर मुलांमध्ये आणि आपल्यांमध्ये कधी अंतरच निर्माण होणार नाही. आणि जर तुमचा एखादा वेगळा मुद्दा असेल की असा असा मुद्दा असल्यामुळे हे स्थळ तुझ्यासाठी योग्य नाही, तर त्या मुद्द्यावर मुलंही विचार करतील आणि त्यानुसार निर्णय घेतील. कारण आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार हा मुलांचा आहे, आपल्याला फक्त त्यांना मदत करायची आहे. मुलं जर गोंधळलेली असतील तर त्यांना समजावून सांगायचं आहे की लग्न का महत्त्वाचं आहे, कोणत्या प्रकारची व्यक्ती ही तुझ्यासाठी सुटेबल आहे हे आपल्याला मुलांना सांगायचं आहे. कुठलंही स्थळ समोरून आलं तर ते परस्पर रिजेक्ट न करता त्याची माहिती किमान आपल्या मुलांपर्यंत पोहोचवणं हे आवश्यक आहे. आणि याचा पालकांनी जरूर विचार करा. कारण काय होतं, एखादं स्थळ हे तुमच्या मुलाला किंवा मुलीला पसंतही पडणार असेल, पण ते तुमच्या नॉर्म्समध्ये बसत नसल्यामुळे तुम्ही परस्पर रिजेक्ट करून टाकता. समोरच्या व्यक्तींना कळतच नाही की यांनी मला रिजेक्ट का केलेलं आहे, कारण आम्ही अजून मुलाशी किंवा मुलीशी बोललेलोच नाही आहोत. त्यामुळे असा संभ्रम पालकच निर्माण करतात आणि चांगली चांगली स्थळं ही हातची निघून जातात. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपलं मूल हे आनंदी असणं, विवाहानंतर एक सिक्युअर्ड लाईफ त्याच्या आयुष्यात असणं हे महत्त्वाचं आहे. जोडीदार निवडताना आपण मुलांना मदत करायची आहे. काही काही पालक काय करतात, पूर्ण निर्णय हा तुझाच आहे, आम्हाला ना याच्यात पडायचंच नाही, असंही करणं योग्य नाही. पालक म्हणून एक मित्रत्वाच्या भावनेने आपल्या मुलांशी संवाद साधणं आणि आपल्या मुलांच्या आयुष्यातला जो एक महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, या टप्प्यात त्यांना मदत करणं हे आवश्यक आहे. हे पालकांनी जाणून घेणंही आवश्यक आहे. मुलांशी सुसंवाद साधा. प्रत्येक स्थळ आल्यावर मुलांशी संवाद साधा. मुलांचे काय मुद्दे आहेत, तुमचे काय मुद्दे आहेत यावर सखोल चर्चा करा आणि त्यानुसार एखाद्या स्थळाला होकार द्यायचा आहे किंवा नकार द्यायचा आहे हे ठरवा. परस्पर होकार किंवा नकार हा मुळीच कळवू नका, कारण तुमच्या परस्पर निर्णयामुळे तुमच्या मुलांचं आयुष्य हे धोक्यात येऊ शकतं हे लक्षात घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपलं चॅनल सेव्हन राऊंड्स इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.